एसटी महामंडळात खासगी चालकांपाठोपाठ आता खासगी वाहकांची नियुक्ती करण्यात येणार आहे, त्यामुळे लवकरच एसटीत खासगी वाहक प्रवाशांना तिकीट देताना पाहायला मिळतील। या सगळ्यात बेकायदेशीर प्रवाशी वाहतुकीचा प्रकार सुरू असल्याने खासगी चालक रडारवरती आले आहेत। एसटी शासनात विलगीकरणाच्या मागणीसाठी गेल्या 3 महिन्यांपासून कर्मचारी संपवरती आहेत। या चालक वाहकांची सर्वाधिक संख्या आहे, यावर पर्याय म्हणून महामंडळाकडून अनेक प्रयत्न केले जातात। खासगी पुरवठादारांच्या शिवनेरी आणि शिवशाही बसद्वारे प्रवाशांची वाहतूक केली जाते, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान एसटी महामंडळाने पुरवठादारांमार्फत खासगी चालकांची नियुक्ती केली आहे। खासगी चालक अनेक मार्गांवर कर्तव्य देखील बजावतात, मात्र खासगी बसेस चालक आणि पुरवठादारा दरम्यान नियुक्ती केलेल्या चालकांकडून बेकायदेशीरपणे प्रवाशांची वाहतूक केली जाते। विना तिकीट प्रवासी पैसे घेऊन वसूल केली जात असल्याचा प्रकार महामंडळाच्या निदर्शनास आला आहे। परिणामी उत्पन्नावर परिणाम होत असल्याने ही बाब गांभीर्याने घेण्यात आली आहे। मार्ग तपासणी पथके कार्यान्वित करून बसची तपासणी करण्याची सूचना महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना केली आहे।